महापालिकेच्या वतीने ओला व सुका कचरा वर्गीकरण आणि कचऱ्याचा वापर खते कुंड्या आदीसाठी कशा प्रकारे करण्यात येईल यासाठी प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते महापौर डॉक्टर कविता चोतमल यांच्या उपस्थितीत शुक्रवारी करण्यात आले. कामोठ्यातील जिओमॅट्रिक्स संकुलात आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. यावर कशा प्रकारे उपाय करता येईल त्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण कशा प्रकारे करावे यासाठी प्रदर्शन भरविण्यात आलं आहे. हे प्रदर्शन 17 ते 19 नोव्हेंबर दरम्यान आयोजित केलं आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी उपमहापौर चारुशीला घरत, सभागृह नेते परेश ठाकूर, सामाजिक विकास सभापती प्रकाश पिनेदार, आरोग्य सभापती डॉ अरुणकुमार भगत, सुशोभीकरण सभापती विकास घरत, महिला व बालकल्याण सभापती दर्शना भोईर, नगरसेवक नितीन पाटील, कुसुम म्हात्रे, उपायुक्त संध्या बावनकुळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. नागरिकांनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट देऊन कचरा वर्गीकरणाविषयी अधिक माहिती जाणून घ्यावी आणि प्लास्टिकचा वापर कमी प्रमाणात करावा तसेच कापडी पिशव्या वापराव्यात असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर आणि प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय. ओला कचरा सुका कचरा याचं सॅग्रिगेशन करण्याचं ठरवलं आणि त्याच्यामध्ये सुक्या कचऱ्यामध्ये नॉन डिग्रेडेबल कचऱ्यामध्ये प्लास्टिक येतं अशा या प्लास्टिकवरती बंदी आणण्याचा वापरावरती बंदी आणण्याचा निर्धार महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून व्यक्त होतो. अर्थात या संदर्भातला महाराष्ट्र सरकार काय काय पावलं उचलणार आहे हे अजून कळायचं आहे. पण या अनुषंगानं पनवेल महानगरपालिका आणि परिसरामध्ये देखील अशा पद्धतीने करावं हे सन्माननीय आयुक्तांनी मधल्या कालावधीमध्ये सुचवलेलं आहे. महापौर या ठिकाणी आहेत. महासभेनं या संदर्भातला प्लॅस्टिकच्या पिशव्यांवरच्या वापरांवरती बंदीचा निर्णय देखील घेतलेला आहे.